नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आत्ताच माझ्या हाती विद्युत सुरक्षा सप्ताह 11 जानेवारी ते 17 जानेवारी या बाबतीत जे पाम्पलेट वाचण्यात आले होते त्यात टाटा पॉवर यांनी जे आवाहन केले ते अतिशय मला भावले, म्हणून मी आपणास वाचून दाखवत आहे. नक्कीच त्यातील सूचना उपयुक्त आहेत, कृपया आपण मन लावून ऐकावे. डिअर फ्रेंड्स, इलेक्ट्रिसिटीचे पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ. इट इज नो मोर ए लक्झरी बट ए इसेन्शियल नीड. एव्हरी डे न्यू इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अँड गॅजेट्स आर कमिंग इन मार्केट. अवर डिपेंडन्सी ऑन दीज अप्लायन्सेस इज इन्क्रीजिंग डे बाय डे. ॲट द सेम टाईम लॉस ऑफ ह्युमन लाईव्स ड्यू टू इलेक्ट्रिकल शॉक इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. ऑन अँड ॲव्हरेज 1200 फॅटल ॲक्सिडेंट्स ऑकर इन महाराष्ट्र स्टेट ड्यू टू इलेक्ट्रोक्युशन. मोस्ट ऑफ इज ऑकर इन रुरल पार्ट ऑफ द स्टेट. प्रॉपर्टी वर्थ करोड्स ऑफ रुपीज इज लॉस्ट इन फायर ड्यू टू इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट्स. मोस्ट ऑफ दीज इन्स्टन्सेस ऑकर आयदर ड्यू टू इग्नोरन्स ऑर निग्लिजन्स ऑर ओवर कॉन्फिडन्स फ्रॉम द पार्ट ऑफ द युजर्स. आणि मला वाटतं ज्यांनी सप्लायरला क्लिनचिट दिलेली आहे. द इलेक्ट्रिसिटी रूल्स आर फ्रेम्ड फ्रॉम दी सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर प्रॉपर कंट्रोल अँड सेफ्टी ऑफ युजर्स. वायरिंग द पर्पज ऑफ सेफ्टी इज ॲटोमॅटिकली अचूव्ड इफ द युजर्स यूज ISI marked or quality control approved electrical materials and appliances with the help of licensed electrical contractors. Inspection of electrical installation by electrical inspector for buildings having height more than 15 meters is mandatory for the safety of users. As envisaged in the Electricity Act 2003 and Central Electricity Authority Regulations 2010, the user shall get the inspection of aggregator pumps, commercial installations, medium pressure installations, high tension installations and extra high tension installations by electrical inspectors every year to ascertain the safety of their installations. परंतु या ठिकाणी मला दुर्दैवानं म्हणावं लागतं की आज वीज पंपावर एवढे प्रचंड अपघात होऊनही कुणीही भरपूर वर्ष झाले त्यांच्या इन्स्टॉलेशनचं इन्स्पेक्शन केलं नाही, त्यांना मार्गदर्शन केलं नाही. हा सुद्धा मुद्दा बंधूंनी लक्षात ठेवा. तसेच याच्यामध्ये जे आव्हान करण्यात आले जे सांगितले त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स आणि रुरल एरिया ऑफ स्टेट दॅट इज मोस्टली अफेक्टेड आर फार्मर्स, फार्म लेबर्स अँड देअर ॲनिमल्स. नाऊ टेक्निकली वेल डिझाईन्ड इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन यूज ऑफ ESCV अँड MCV, ऑब्झर्वन्स ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी मेजर्स अँड प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड ऑन वायरिंग इफेक्टिवली अवॉइड डेंजर्स like fire due to overload or sparking, stoppage of work due to faulty wiring, loss of human life and property. The benefits, conveniences we get using appliances is advantageous, but the faulty electrical installation and appliances may put you in a hazardous situation. Therefore, it is said that electricity is a good servant but a bad master. It takes few minutes to write safety rules, 1 hour to hold the meeting, 1 month to put it on operation, years to win a safety award, lifetime to train a safe worker, 1 second to destroy all with an accident. By observing rules and regulations, save loss of life
and property. Sponsored by Tata Power. मला वाटतं ह्या आर्टिकल अतिशय सुंदर आहे, पण या बाबतीमध्ये सप्लायरनं काय करायला पाहिजे या बाबतीत एकही शब्द लिहिलेला नाही. आणि मॅक्झिमम ॲक्सिडेंट रुरल एरियामध्ये होतात, त्याला कारण एकच की धीस एरिया इज मोस्टली निग्लेक्टेड बाय द इलेक्ट्रिसिटी कंपनी अँड इव्हन द अदर डिपार्टमेंट्स ऑल्सो. नो बडी इज गायडिंग देन, नथिंग. आणि मॅक्झिमम सबस्टँडर्ड वर्क्स आर इन रुरल एरिया ओनली. This needs the attention of the government and electric supply company. Please, kindly vachwa, amcha shetkari vachwa, amcha shetmajur vachwa, tyanchi janavaro vachwa, ani khedya padyatil janatela vachwa. Namaskar, Ramdas Khandagale, retired chief engineer NSAB. Thank you.